नमस्कार, आस्वाद कट्टाई चॅनल वर तुमचं स्वागत आहे। आज आपण मिनी उत्तप्पा करतोय। त्याच्यासाठी मी तवा तापवायला ठेवले आणि इडलीचं बॅटर करून घेतलंय उत्तप्प्याचं। त्याच्यावरती थोडा कांदा परतून घेऊ, आपण टाकून घेऊ। कांदा टाकून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरती आपण करतोय। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता आपण त्याच्यावरती गन पावडर टाकून घेणार आहे। गन पावडरचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे, लिंक दिलेली आहे, ती लिंक तुम्ही बघू शकता। आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि मीडियम गॅस वरती तो होऊ द्यायचा। एक साइड झाली, आपण ते पलटून घेऊ। बघू शकता छान सुटलंय तो खालून। आपण दोन्ही बाजूने छान परतून घ्यायचं त्याला। दुसरी बाजू पण झाली, तुम्ही बघू शकता। आता आपण काढून घेऊ आणि बाकीचे पण असेच या प्रकारे करून घेऊ। त्याच्यावरती परत थोडासा कांदा टाकू आपण। टोमॅटो कोथिंबीर टाकू। आपण हे सगळं मीडियम गॅस वरतीच करतोय। गन पावडर टाकतो। गन पावडर ने एकदम छान टेस्ट येते त्याची। तुम्ही हा व्हिडिओ बघा, तो करून बघा तुम्ही। गन पावडर इडली बरोबर, डोसा बरोबर छान लागते, उत्तप्पा बरोबर। आणि आता हे बारीक गॅसवरती आपण मीडियम गॅसवरती होऊ द्यायचे। खालची साईड पूर्ण सुटल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत। आपलं तर खालची बाजू तयार झाली आहे, आपण पलटून घेऊ तिला। छान कुरकुरीत होते एक साइड, दोन्ही बाजून छान भाजून घ्यायचे आपल्याला। तुम्ही बघू शकता दुसरी बाजू पण आपली झाली। आता आपण काढून घेऊ आणि आता आपण एकाच वेळी 2 ते 3 करून घेऊ। त्याच्यावरती कांदा टाकून घेऊ। टोमॅटो टाकू।
कोथिंबीर टाकून घेऊ आपण आता. आणि त्याच्यावरती आता आपण गन पावडर टाकून घेऊ. सगळ्याच्यावरती गन पावडर टाकू आपण. आणि त्या गन पावडर वरती थोडस मीठ टाकायचंय. अगदी चिमुटभर मीठ टाकायचंय, कारण आपल्या बॅटर मध्ये पण आहे मीठ, पण आपण ह्या मसाल्यासाठी टाकतोय वरच्या. आणि छान दोन्ही बाजूनी होईपर्यंत ठेवायचं. आता एक साईड आपण पहिली बारीक गॅसवरती करून घेऊ आणि खालची साईड झाल्यावर पलटून दुसरी बाजू करून घेऊ. आता आपले खालच्या बाजूचे झालेले आहेत, आपण आता पलटून घेऊ त्यांना. आपण मीडियम गॅस वर केल्यामुळे ते छान कुरकुरीत झालेत खालून. ही दुसरी बाजू पण होऊ द्यायची. आपल्या आता दुसऱ्या बाजूने पण झाले, आपण काढून घेऊ त्यांना. आता अशा प्रकारे आपले मेन्यू उत्तप्पे तयार झालेत.